नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सर्वप्रथम आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्स कडे. परमहंस स्वामी स्वरूपानंदांचा 114वा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न. रत्नागिरी तहसीलदारांची विना परवाना चिरे वाहतुकीवर कारवाई. रत्नागिरी शहरातील मांडवी जेटी आणि नर्मदा जेटीच्या रस्त्यासाठी 12 कोटींचा निधी. आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. आणि वाटे समुद्रकिनारी इंडियन कोस्ट गार्डच्या 2 हॉवरक्राफ्ट बोटी दाखल. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. परमहंस स्वामी स्वरूपानंदांचा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पावस येथे संपन्न. स्वामी स्वरूपानंदांच्या 114व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या संख्येने दिंडी पालखीसह दाखल झाले. हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. ओम रामकृष्ण हरीच्या जयघोषाने पावस परिसर दुमदुमून गेला. परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचा 114वा जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. विश्वेश्वर मंदिर ते अनंत निवास आणि अनंत निवास ते गाडी अड्ड्यावरून स्वामी मंदिर अशी भव्य दिव्य दिंडी आणि त्याचबरोबर पालख्या यांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी 8 वाजता निघालेल्या या दिंड्या दुपारी 2 वाजता स्वामी स्वरूपानंद मंदिरात पोहोचल्या आणि या उत्सवासाठी रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, वेंगुर्ला, बेळगाव या भागातील अनेक दिंड्या आणि भाविक पालखीसह उत्साहाने दाखल झाले. याच दरम्यान पावस गावातील ग्रामस्थ, सेवाभावी मंडळे तसेच शैक्षणिक संस्था, छात्रसैनिक, विद्यार्थी, स्काउट गार्डचे विद्यार्थी यांनी येणाऱ्या भाविकांना तत्परतेने सेवा दिली. याच दरम्यान एसटी महामंडळांनीही भाविकांच्या सेवेसाठी पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. तर रत्नागिरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. रविवारी सकाळी काकडा आरतीपासून मंदिरातील विविध कार्यक्रमाला सभागृहात सुरुवात झाली. मंदिरामध्ये होणाऱ्या हजारो भक्तगणांना मोफत महाप्रसाद दिला जात होता. याच दरम्यान सभागृहामध्ये बालकीर्तनकार ओवी काळे यांनी केलेल्या कीर्तनामुळे अनेक भक्तगण प्रभावित झाले. त्यानंतर मोहिनी महेश कुलकर्णी हिनेही आपल्या कथक नृत्याने अनेकांना प्रभावित केलं. तर स्वामिनी कुलकर्णी हिने नाथाची सद्गुरूची वेडी असे भारूड करून अनेकांना सद्गुरूचं महत्व सांगितलं. मी 2010 पासून भारूड करते. माझा मामा अमोल काळे भारूड लिहितो माझ्यासाठी आणि पावसला मी या महोत्सवात कार्यक्रम केला त्यामुळे मला खूप सद्गुरूंची वेडी नाथांची केलं त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि खूप आशीर्वाद मिळाले. धन्यवाद. स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी रांगा लावल्या होत्या. एकापाठोपाठ एक येणाऱ्या दिंड्यांनी या परिसराला नवचैतन्य निर्माण झालं होतं. येणाऱ्या दिंड्यांचं स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे पंचारतीने ओवाळून स्वागत करण्यात आलं. ज्यांनी कारावास भोगत अध्यात्म आत्मसात केला आणि त्या माध्यमातून समाजाला धार्मिक अध्यात्माची जोड देत नवी दिशा दिली त्या स्वरूपानंद स्वामीचा 114वा जन्मोत्सव हा निश्चितच सर्वांना मानसिक शांतता मिळवून देईल, एवढं मात्र निश्चित. तर रत्नागिरी तहसीलदारांची विना परवाना चिरे वाहतुकीवर कारवाई. रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिरेखाण व्यावसायिक असून जाकादेवी, निवळे, हातखंबा, झरेवाडी, निरूळ, चांदूर या ठिकाणी अनेक चिरेखाणे असून रोज होणारी चिरे वाहतूक चिंतेचा विषय बनली आहे. मात्र आता वाहतुकीवर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रत्नागिरी तहसीलदार कार्यालयाकडून तालुक्यातील मोजक्याच ट्रक चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी तालुक्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात चिरेखाणी असून या चिरेखाणीतून काढलेले चिरे विकास कामांसह खासगी कामांसाठीही वापरले जातात, मात्र त्याची रॉयल्टी अनेक वेळा शासनाकडे जमा केली जात नाही। यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली असून फक्त 2 ट्रकवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून 22,700 रुपये दंड वसूल करण्यात आला। हे चिरे उत्खनन होत असताना त्याकडे तेथील मंडळ अधिकारी तलाठी दुर्लक्ष करीत असल्याचं पुढे आलं असून मोठ्या प्रमाणात विनापरवाना चिरे वाहतूक होत असल्याचं जनतेतून बोललं जात आहे। मात्र शासनाचे अधिकारी अशा विनापरवाना चिरे वाहतुकीवर कारवाई करताना दुजा भाव का करतात याबाबत जनतेतून संशय व्यक्त करण्यात येत आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। रत्नागिरी शहरासाठी 12 कोटींचा निधी आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। रत्नागिरी शहरातील मांडवी जेटीचे सुशोभीकरण आणि दांडा फिशरीज ते नर्मदा जेटी या रस्त्याच्या कामासाठी मेरीटाईम बोर्डाकडून जवळपास 12 कोटी 50 लाखाचा निधी आमदार उदय सामंत यांनी मंजूर करून घेतला आहे। रत्नागिरी शहरात नगर परिषदेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित विराजमान झाल्यानंतर केवळ 48 तासाच्या आत आमदार उदय सामंत यांनी 12 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर करून आणल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती आमदार सामंत यांनी दिली। आणि मी जो शब्द दिला होता की दोन काही तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं, 2 वर्षात काय केलं शिवसेनेच्या आमदारानं? 2 वर्षात सोडा, 48 तासात 12.5 कोटी रुपये दिले हे मी सांगितलं आणि त्याच्यानंतर तुमची एंट्री झाली। शहरातील मांडवी जेटीची पूर्णतः वाताहत लागली होती, त्यावर वेळोवेळी बेस्ट टीव्हीने आवाज उठवला होता। तसेच दांडा फिशरीज ते नर्मदा जेटी या रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झाली होती। हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी राष्ट्रवादीने शासन प्रशासनाकडे मागणी केली होती। अखेर येथील दुरावस्था लक्षात घेऊन आमदार उदय सामंत यांनी या दोन्ही कामांसाठी 12 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला। लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। आमदार उदय सामंत पालकमंत्री असताना हा निधी आला नाही, मात्र उशिरा का होईना आता आला आहे। हा तर म्हणे ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त। जनतेने 2.5 वर्षाचा चित्रपट पाहिलाय आणि ट्रेलर मात्र मागावून तरी देखील 12 कोटी 50 लाखाचा निधी हा विकासाला नक्कीच चालना देईल आणि हे कार्य कौतुकास्पद आहे म्हटल्यास वावगं ठरू नये। आजपर्यंत अनेक कामे मंजूर झाली असून मात्र होणाऱ्या कामाची गुणवत्ता चांगली राहील याकडे जनतेचं लक्ष असणे गरजेचं आहे। दरम्यान वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। शुभ कार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच। अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्र मधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली। दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं। 3,000 खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली। मग मीही निर्णय घेतला नक्षत्र मध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा। नक्षत्र मध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला आणि 5,500 खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली। लग्न सराई निमित्त नक्षत्राची बंपर ऑफर, 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा, 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा। नक्षत्र मधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी। नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर भाटे समुद्र किनारी इंडियन कोस्ट गार्डच्या 2 हावरक्राफ्ट बोटी दाखल। सागरी मार्गाने होणाऱ्या अतिरेकी हल्ले आणि परकीय घुसखोरी लक्षात घेता भारताचे तटरक्षक दल हे शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज असून या तटरक्षक दलाच्या 2 वेगवान बोटी रत्नागिरीतील भाटे समुद्र किनारी दाखल झाल्या आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथील समुद्रात शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यासाठी वापरलेल्या तटरक्षक दलाच्या बोटी दुसऱ्या दिवशीच रत्नागिरीतील भाटे समुद्र किनारी दाखल झाल्या। या दोन्ही बोटी मुंबईहून वेगाने रत्नागिरीत दाखल झाल्या असून त्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। भाटे येथे कोकण सरस हे प्रदर्शन भरलं असून त्या ठिकाणी भेटी देणाऱ्या पर्यटकांना या दोन्ही बोटी पाहण्याचं भाग्य मिळणार आहे। या 2 बोटींवर अत्याधुनिक यंत्रणा असून या दोन्ही बोटी पाण्यावर आणि जमिनीवरही चालू शकतात। या बोटीवरील तटरक्षक दलाचे कर्मचारी मात्र धूम्रपान करत असल्याचं निदर्शनास आलंय। या बोटीतून खुद्द देशाचे पंतप्रधान जातात आणि देशाला उद्देशून आपले विचार प्रकट करतात। त्या ठिकाणचे कर्मचारी अशा प्रकारचे धूम्रपान करत असतील तर त्याला
बेफिक्रीचीच वृत्ती म्हणावी लागेल. एकूणच आधुनिक अशा यंत्रणेने सुसज्ज बोटी भारतीय तटरक्षा दलात तैनात असणे ही आम्हा भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र देशाचं संरक्षण करणाऱ्या बोटीच्या आजूबाजूला तेही खुद्द कर्मचारी धूम्रपान करत असतील तर याला काय म्हणावं? अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का असाच प्रश्न निर्माण झाला आहे. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. परमहंस स्वामी स्वरूपानंदांचा 114वा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न. रत्नागिरी तहसीलदारांची विना परवाना चिरे वाहतुकीवर कारवाई. रत्नागिरी शहरातील मांडवी जेटी आणि नर्मदा जेटीच्या रस्त्यासाठी 12 कोटींचा निधी. आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. आणि भाटे समुद्रकिनारी इंडियन कोस्ट गार्डच्या 2 हॉवरक्राफ्ट बोटी दाखल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.